नमस्कार चित्रपट रसिको न्यूज डंकाच्या फिल्मी फोकसमध्ये आज मी शकून बद्रा दिग्दर्शित गहराई या चित्रपटाचा ट्रेलर जो सध्या गाजतोय ना म्हणजे त्यातील ती काही बोल दृश्य आणि त्याच्यावरनं जी उलटसुलट प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत त्यावर फोकस टाकतोय तुम्हाला तर आता कल्पनाच आहे की दीपिका पुदुकोण सिद्धांत चतुर्वेदी त्याचबरोबर अनन्या पांडे आणि धैर्य अशा चार प्रमुख कलाकारांची जी काही बोल दृश्य आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात तर ट्रेलरमध्ये तर असं आहे तर ह्या चित्रपटाची थीम काय असेल याच्याविषयी आता एक काही भाष्य होते आता काही ना ती दृश्य ना अधिक बोळ वाटतात काही जण म्हणतात ती थी थीमनुसार असू शकतात पण तुम्हाला कल्पना आहे का हिंदी चित्रपटाची बोळ थीम आणि बोळ थीम म्हणून बोल दृश्य आणि बोळ दृश्य म्हणून त्याची बोळ पोस्टर आणि हे सगळं बोलण्या म्हणून त्याच्याविषयी माध्यमातील चर्चा हा सुद्धा एक विषय आहे पण तो विषय ना असा सरळ रेषेत जाणारा नाही आहे सरळ रेषेत जाणारा कसा असेल थोडेच फक्त मी तुम्हाला एक थोडासा फ्लॅशबॅक सांगतो कारण विषय तसा खूप मोठा आहे मोठा आहे त्याच्यात अनेक रंग आहेत उलटसुलट प्रतिक्रिया आहेत उलटफुलट भाष्य आहे आणि व्यक्त आणि हा विषय ना काही वेळेला व्यक्ती सापेक्षित होत असतो खरं तर ना पन्नास वर्षापूर्वी ज्या वेळेला बी आर इशारा यांनी चेतना चित्रपटामध्ये काही बोल दृश्य दाखवली त्यावेळेला माध्यमातून पहिल्यांदा असं गाजलं की हिंदी चित्रपटातील बोल दृश्य हा काय प्रकार आहे याचा अर्थ तत्पूर्वी बोल दृश्य आली नव्हती असं मुळीच नाही आहे मेरानाम जोकरमध्ये राज कपूरने सिमी गरेलवाल जी शाळेची पिकनिक घेऊन ज्या जाते आणि ती एका डबक्यामध्ये पडते किंवा नाल्यात पडते आणि त्यावेळेला तिचं जे रुपडं आहे ओलेतं रुपडं त्याच्याविषयीसुद्धा त्या काळामध्ये ते बोळ रुपडं म्हणून चर्चा झालेली इतकंच नव्हे तर सोबर भूमिका किंवा सोबर व्यक्तिरेखा साकारणारी शर्मिला टागोरने शक्ती सामंता दिग्दर्शिक ॲन इव्हेनिंग इन पॅरिसमध्ये ज्या वेळेला बेदिंग सुटामध्ये दृश्य दिलं आणि फिल्मफेअरच्या करवर तिचं बिकिनीमध्ये फोटो आला त्यावेळेला सुद्धा त्या काळामध्ये सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खळबळ उडाली होती त्यामुळे हा विषय तसा प्रत्येक काळासोबत त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असा आहे आपण चित्रपटातील जर बोल्ड थीम म्हटलं तर बी आर इशारा हे सत्तरच्या दशकामध्ये तशा प्रकारच्या बोल्ड थीम घेऊन रसिकांसमोर यायचे असं त्या काळामध्ये खूप गाजलं त्याचा चित्रपट प्रेमशास्त्र असेल एक नारी दोरूप असेल आणखीन काही चित्रपट असतील की त्याच्यामध्ये त्यांनी बोल थीम म्हणून बोल दृश्य आणि मग सेन्सॉरशी होणारा वाद कारण त्या काळामध्ये सेन्सॉर अशा प्रकारच्या दृश्यांना सहजी पास करत नसे कात्री ठरवली असायची परंतु मग विषय तर येणार मग त्याच्यावरनं जे वाद व्हायचे वादा वा त्या वादामुळे अशा प्रकारच्या चित्रपटाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तयार व्हायचा किंवा अशा प्रकारच्या चित्रपटाचा एक ऑडियन्सही तयार व्हायचा पण हा विषय इतक्यावरच थांबत नाही त्या काळामध्ये मग फिरोज चिनाईच्या काही चित्रपटामध्ये बोल थीम बोल दृश्य आली रामदयाच्या चित्रपटामध्ये पण तेच झालं हे एकीकडे होत होतं पण सत्तरच्या दशकामध्ये ज्या वेळेला समांतर चित्रपट किंवा न्यू वेव सिनेमाची ज्या वेळेला वेव आली त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला थीमनुसार बोल्डृश्य असाही प्रकार आला आणि मग पुन्हा वादंग आलं की आम्ही जे दाखवतोय ते, ते रियालिटी आहे ते वास्तव आहे आणि व्यावसायिक सिनेमामध्ये जे दाखवलं जातं दा ते लाऊड आहे ते कल्पित आहे किंवा कपोकल्पित आहे असं म्हटलं गेलं त्यामुळे हे जे सिनेमातल्या बोल्ड थ्रीमचा जो फंडा आहे तो त्या काळामध्ये त्या पद्धतीने गाजला आणि त्यावेळेला प प्रसारमाध्यमं मा प्रामुख्याने म्हणजे प्रिंट मीडिया होता म्हणजे मुद्रित माध्यमं मा होतं आणि मुद्रित माध्यमातून अशा प्रकारच्या गोष्टीवर नेहमी चर्चा व्हायची अशीच चर्चा बी आर चोप्रा दिग्दर्शित इन्साप का तराजूच्या सुद्धा झाली अर्थात इन्साप का तरुजा तराजूचा विषय वेगळा होता परंतु मॉडेलची भूमिका साकारणारी झिनतमान ही ज्या त्या ज्या पद्धतीने सिनेमामध्ये आपलं मॉडेलिंगचं रूप साकारतं ते रूप कुठेतरी अधिक बोयटर नाही ना आणि त्याच्यानंतर मग बब्बर हा एक जबरदस्ती करतो का अशा प्रकारची त्या चित्रपटामध्ये एक वळण आलं त्या पटकथेला वाद खूप गाजला म्हणजे बोल्ड थीम आहे म्हणून बोळ दृश्य आहेत का आणि बोळ दृश्याचं समर्थन करायचं का आणि मग असंच कशाला पाहिजे आणि दृश्य म्हणजे अनेक प्रकारचे असू शकतात हा जो फंडा आहे ना हा फंडा त्या काळामध्ये असा म्हणजे आता बघा कुठलाही ज्या विषय असतो ना त्यावेळेला ना अनेक प्रकारची मतं व्यक्त होतात कोणी बाजूनी बोलतो कोणी विरुद्ध बोलतो कोणी तटस्थपणे मांडतं कोणी हे विदेशी चित्रपटातून आपल्याकडे आलेलं वारं आहे असंही म्हणतं आणि हे होत राहिलं महेश भटने काही चित्रपटामध्ये मग म्हणजे महेश भट्टचा जो पहिला सिनेमा होता मंजिले और बी हे त्याची बोल थ्रीम होती त्यामुळे दृश्य दृश्यसुद्धा होती परंतु सेन्सॉरने त्या चित्रपटाला मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेतला बरीचशी दृश्यांना कात्री लावली त्यामुळे तो चित्रपट सेन्सॉरमध्ये बराच काळ रखडला आणि नंतर मात्र तो प्रदर्शित झाला तो प्रदर्शित झाला हे विशेष उल्लेखनीय आहे नंतरच्या काळामध्ये मग बोल दृश्य हा प्रकार आला तरी कसं आहे सिंगल स्क्रीन थिएटरच्या काळामध्ये बोल दृश्याचा ना हा व्यावसायिक मसालेदार मनोरंजक चित्रपटामध्ये जर बोलदृश्य असेल तर त्याचा प्रेक्षक हा आंबट शौकीन्या असं म्हटलं गेलं तेच कलात्मक चित्रपटामध्ये बोलदृश्य असेल तर ते बुद्धिवादी प्रेक्षकांनी त्याच्याकडे तटस्थपणे पाहिलं असं मानलं गेलं काळ बदलत विजयानंद ज्या वेळेला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होता त्याला विजयानंदने एक कल्पना काय मांडली ख खर खरंच छान कल्पना होती की त्या म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये बोल दृश्याचं प्रमाण काही प्रमाणात वाढत होतं तर विजयानंदने असं म्हटलं की आपण एक रात्रीचा शो जो असेल थिएटरमधला तो काही थिएटरमध्ये त्या तो रात्रीचा खेळ अशा प्रकारच्या सिनेमासाठी ठेवूया म्हणजे त्याला आपण आ, ट्रिपल ए देऊया म्हणजे प्र बोर्ड थीमवरच्या चित्रपटांना बऱ्या मात मला माहिती आहे तरी फक्त प्रौढांसाठी म्हणजे ॲडल्ट ए असं प्रमाणपत्र मिळतं जर आपण ए ए ए, ए असं प्रमाणपत्र दिलं तर अशा प्रकारच्या सिनेमाचा असलेला जो ऑडियन्स आहे तोच त्या चित्रपटाकडे आकृष्ट होईल अशी आनंदनी एक कल्पना आपल्या एका मुलाखतीमध्ये मांडली परंतु त्याची ती कल्पना स्वीकारली गेली नाही लक्षात घ्या त्याच्यावर वाद झाला की असं असू शकत नाही अर्थात विजयानंदने एक कल्पना मांडलेली मल्टिप्लेक्सच्या युगामध्ये सुद्धा असं म्हटलं गेलं की अशा प्रकारच्या बोल्ड थीमवरचे जे चित्रपट येतात त्या चित्रपटांसाठी एक वेगळा स्क्रीन असावा का परंतु ती कल्पना अंमलात आणली गेली नाही पुढे ग्लोबलायझेशन आलं कॅम्प्युटर पिढी आली आता टेक्नॉसॉवी पिढी आहे डिजिटल पिढी आहे आणि आता तो ओ टी टी प्लॅटफॉर्म आलेला आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर बोल्ड दृश्य बोल्ड थीम आणि बोल्ड दृश्य ही पाहायला मिळत आहेत अर्थात कोणी काय बघावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे हा मी जो सुरुवातीला म्हणालो ना की हा विषय ना खूप सखोल आहे हा असा पटकन त्याचे ना त्याचे जे द, गुंता आहे तो असा पटकन सुटणारा नाही आहे चित्रपटामध्ये ज्या ज्या वेळेला बोल्ड थीम आलेली आहे ती बोल्ड थीमच्या बाबतीत म्हणूनच वाद झालेले आहेत की तुम्ही बोल्ड थीम दाखवता म्हणूनच बोल्ड दृश्य असतं का त्याही पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे फार पूर्वीच्या काळामध्ये ना बोल्ड थीमपेक्षा कसं आहे की प्रणय प्रसंग दाखवायचा असेल तर ते प्रणय प्रसंग झाडा जे झाडाची जी फुलं आहेत किंवा त्या फांद्यात किंवा त्या एकमेकांना त्या एकमेकांशी अशा घासल्या जातात किंवा एकमेकांच्या जवळचा असं प्रतिकात्मक दृश्य दाखवायचे आणि ते सुद्धा प्रेक्षकांना आवडायचं ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं बोल दृश्य म्हटल्यानंतर ते तशाच बोल पद्धतीने साकारायला पाहिजे का असा एक प्रश्न येतो दुसरा प्रश्न असा येतो की विशेषतः आजच्या पिढीचे कलाकार बोल दृश्य देण्यामध्ये खरंच कम्फर्ट असतात का का अथवा कम्फर्ट का आहेत त्याच्यामध्ये इकॉनॉमी आहे खूप मान चांगलं मानधन मिळतं पैसा मिळतो म्हणून बोल दृश्य देण्यासाठी कलाकार तयार असतात का असा सुद्धा एक वादाचा विषय येत असतो आणि तो वादाचा विषय झालेला आहे असा हा प्रवास सिंगल स्क्रीन थिएटर ते ओ टी टी प्लॅटफॉर्म असा हा बोर्ड थीमचा प्रवास आहे चित्रपटाची नावं घ्यायची तर खूप सांगता येतील पण प्रवास मात्र असा आणि तो आता ह्या गहराई पॅन येऊन पोचलेला आहे गहिराईमध्ये आता कशा पद्धतीची गोष्ट आहे ती आता आपण ज्यावेळेला तो सिनेमा पाहू त्यावेळेला कल्पना येईलच परंतु ट्रेलरमध्ये मात्र निश्चित काही प्रमाणामध्ये बोल्ड दृश्य आहेत आणि त्या था बोल्ड दृश्यामुळेच वेगळ्या प्रकारच्या प्रतिकाऊ मोठात आणि तुम्हाला तर माहिती आहे की सोशल मीडियामध्ये कॉमनमॅनला किंवा जनसामान्यांना आपल्या कॉमेंट्स व्यक्त करता येतात आपल्या कॉमेंट्स सांगता येतात कोणाला ते आवडतं कोणाला ते आवडत नाही आणि त्याच्यातून कळतं की जनसामान्यांचा कल कोणत्या दिशेने चाललेला आहे अर्थात ओ टी टीला सेन्सर असावं की नसावं हा जसा मुद्दा आहे तसंच चित्रपटामधील काही वेळेला बोल दृश्यांना सेन्सॉरने हरकत घेतली त्या त्या वेळेला वादसुद्धा झालेले आहेत बोल्ड थ्रीम बोल दृश्य बोल्ड पोस्टर आणि त्याच्यावरची मोकळी ढाकळी चर्चा हा एक वेगळा फंड आहे तो फंड आता गहराई येऊन पोचलेला आहे त्याच्यावरचा हा फोकस